कंटेनरमधून करोडो रुपयांच्या चांदीच्या विटा जप्त करत ठाणेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सदर चांदीच्या विटा बँकेची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ऐवज घेऊन जात असताना कंटेनरला सुरक्षा का नाही असा प्रश्न समोर येत आहे. 94,98,00,000 रुपयांचे 10,000 किलो चांदीच्या 336 विटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. बँकेचे कागदपत्र तपासून योग्य खातरजमा करण्यासाठी पोलिसांची पुढची कारवाई सुरू आहे. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत चांदीची मोठ्या प्रमाणात झालेली तस्करी चर्चेचा विषय बनले आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.